नमस्कार मित्रांनो, टेक्नो महादेव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आपला एक मनोरंजनात्मक अजून एक चांगला व्हिडिओ पाहणार आहोत। खूप एक्साइटिंग असा हा व्हिडिओ आहे। बऱ्याच जणांनी IPL रिलेटेड प्रिडिक्शनबाबत विचारलं होतं, तर त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। आतापर्यंत आपण मानवी स्वभाव आणि त्यानुसार अंकशास्त्राची मदत घेऊन आपण कशाप्रकारे आपलं जे काही डेली लाईफ आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ शकतो, किंवा आपला जो काही आपल्या आसपासच्या लोकांचा स्वभाव समजून घेऊ शकतो, आपलं लाईफ अजून चांगल्या प्रकारे सोयीचं कसं बनवू शकतो याची माहिती पाहत असतो। तर आज आपण आपला जो काही आवडता खेळ आहे क्रिकेट, आणि क्रिकेटमध्ये सध्याचे काही IPL मॅचेस चालू आहेत, तर त्याच्या रिलेटेड काही माहिती पाहणार आहोत। ही सगळी माहिती आपण आपल्या मनोरंजनासाठी पाहत आहोत। आपल्या आवडत्या खेळामध्ये कुठली टीम जिंकेल किंवा त्या टीमच्या रिलेटेड अजून आपल्याला जे एक्साइटमेंट असते, तर त्याच्यासाठीची माहिती आपण पाहत आहोत। ह्याचा कुठल्याही प्रकारचे वेटिंग किंवा कुठल्याही प्रकारचे चुकीचा वापर किंवा अर्थ घेण्याचा प्रयत्न करू नये, किंवा तशा प्रकारचा चुकीचा वापरही करू नये। तर आपण अंकशास्त्राची मदत घेऊन कशाप्रकारे आपल्या खेळामध्ये नवीन एक्साइटमेंट आणू शकतो किंवा त्याबद्दलची माहिती जाणू शकतो हे पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया IPL आणि अंकशास्त्र हा आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यासाठी। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की ज्यावेळेस तुम्ही अंकशास्त्रानुसार कुठल्याही गोष्टीला जाणून घेण्याचा प्रयत्न करता, तर त्या ठिकाणी त्या गोष्टीचा जो काही बर्थ डेट नंबर आहे त्यानुसार आपण बऱ्याचशा गोष्टी प्रिडिक्ट करू शकतो। अंकशास्त्रामध्ये जे काही प्रिडिक्शन आहे तर ते त्यासाठी ॲक्युरेट जेवढे नंबर्स आपल्याला मिळतील त्यानुसार ते प्रिडिक्शन तेवढं ॲक्युरेट होतं। पण जर एकही नंबर चुकला तर तशा प्रकारे ते प्रिडिक्शन चुकत जातात। जसं कुठलंही इनपुट चुकलं की त्याचं आउटपुट चुकीचंच राहणार आहे, अशा प्रकारे ह्यामध्येही नंबर्स खूप महत्त्वाचे आहेत। आणि ज्यावेळेस आपण कुठल्याही दोन खेळाडूंबद्दलचं बोलत असेल तर दोन खेळाडूंच्या नंबरनुसार आपण प्रिडिक्शन चांगल्या प्रकारे करू शकतो। मात्र ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही टीमबद्दल प्रिडिक्शन करता तर त्या टीमच्या जेवढे काही खेळाडू आहेत त्यांचे नंबर्स पाहायला लागतात, त्यांचे कॅप्टन्सचे नंबर पाहायला लागतात, जे त्यांचे ओनर आहेत ओनरचे नंबर पाहायला लागतात, किंवा त्याच्यामध्ये जे काही कोच आहेत किंवा ते जे काही जर्सी आपण जे म्हणतो की जे काही जर्सीवरचा नंबर आहे त्या खेळाडूचा, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये सहभाग असतो। त्यामुळे IPL रिलेटेड किंवा कुठल्याही टीमचे रिलेटेड प्रिडिक्शन हे तेवढं सोपं राहत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर ज्यावेळेस आपण आता सगळ्या टीमबद्दलची थोडी थोडी माहिती पाहूया, आणि टीमनुसार आपण जे काही प्रिडिक्शन पाहत होतो कॅप्टननुसार पाहणार आहोत। ज्या टीमचा जो काही कॅप्टन असेल त्याच्या नावानुसार त्याचे नंबर्स काही आपण उपलब्ध केले आहेत, तर त्यानुसार आपण साधारण प्रिडिक्शन बघूया की साधारण टॉप 5 किंवा टॉप 3 साधारण कुठल्या टीम असू शकतात, ह्याचा एक साधारण अंदाज बघूया। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली जी काही टीम आपली आहे ती आहे चेन्नई सुपर किंग। तर चेन्नई सुपर किंगचे जे काही कॅप्टन आहेत रवींद्र जडेजा, तर त्यांचा जर नंबर आपण पाहिला तर त्यांचा साधारण जन्मांक आणि भाग्यांक 6 आणि 8 येतो। तर 6 हा नंबर त्यांच्यासाठी खूप चांगला आहे आणि ह्या IPLमध्ये त्यांच्याही चांगला परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल। आपण ह्या वर्षानुसार जे IPLचा जर नंबर पाहिला तर ह्या वर्षाचा जो काही भाग्यांक आहे तो 6 आहे। आणि IPLमध्ये ज्याही खेळाडूंचे नंबर 6 रिलेटेड आहेत किंवा त्यांचे मित्रांक त्या रिलेटेड येत आहेत, तर त्यांच्यासाठी हे वर्ष नक्कीच चांगलं आहे आणि त्यांचा खेळही आपल्याला चांगला याच्यामध्ये पाहायला मिळेल। पण डायरेक्टली जर 6 नंबर कोणाचा भाग्यांक किंवा मुलांकामध्ये येत असेल तर त्यांचा खेळ अजून चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल, किंवा इथे त्यांचे पॅरलल जे नंबर असतात त्याचाही त्याचे जे व्हायब्रेशन आहेत किंवा त्याचे जे काही इफेक्ट आहे किंवा त्याचे जे वेव्ज आहेत नंबरचे, तर त्यानुसारही त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिलं किंवा चेन्नई सुपर किंगचे जे काही रवींद्र जडेजा आहेत त्यांचे नंबर कशाप्रकारे आहेत आणि त्यांच्यासाठीही चांगले राहणार आहे। त्यात आपण मुंबई इंडियन्सचं जर पाहिलं तर रोहित शर्माचे नंबर जर पाहिले तर ह्यावर्षी त्यांचे नंबर तेवढे पॉवरफुल नाही दाखवते, कारण त्यांचा जो काही नंबर आहे त्याचा जन्मांक आणि भाग्यांक जर पाहिलं तर त्यांचा 3 आणि 5 जन्मांक आणि भाग्यांक अशा प्रकारे आहे। तर अशा प्रकारे मुंबई इंडियन्सच्या नंबर जे आहेत ते आपण पाहिले कॅप्टन वाईज। त्यानंतर आता पुढच्या जे काही टीम आहे त्यांची काही माहिती आपण पाहणार आहोत। तर बाकी जे ह्यावर्षी 10 ज्या आहेत त्या 10 जी एक महत्त्वाची टीम आहे ती म्हणजे RCB। तर RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर बँगलोरची टीम आहे, त्यांचे जे काही कॅप्टन आहेत त्यांचे नंबर्स थोडेसे स्पेसिफिक असे आहेत। त्यांचं जे काही नाव आहे फॅप ड्युप्लेसिस, तर त्यांचा जन्मांक आणि भाग्यांक ह्या वर्षाला मॅच करणारा असा आहे, म्हणजे 4 आणि 6 त्यांचा जन्मांक 4 आहे आणि त्यांचा भाग्यांक तो 6 आहे। आणि त्यांचं विशेष करून आपण खेळाडूंचे जे नंबर पाहत होते त्याच्यामध्ये त्यांचा जन्मांक भाग्यांक हे महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर त्यांचा जर्सी नंबर कुठला आहे आणि त्याचबरोबर त्यांचं सध्याचं वय जे आहे तर त्या वयानुसार पण त्यांच्या साठी प्लस आणि मायनस ह्या गोष्टी आपण पाहू शकतो। तर सध्या जर वय पाहिलं तर 37 आहे त्यांचं, तर 37च्यानुसार त्यांच्यासाठी हे नंबर लकी नंबर आहे त्यांच्यासाठी। आणि त्यांचा ॲज अ टीम RCB आपल्याला टॉप 3 किंवा टॉप 5 आपण बघू शकतो, म्हणजे जे प्रिडिक्शन आपण टॉप टीममध्ये बघतो आहे तर आपण न्युमरॉलॉजीनुसार पाहतो की RCB टॉप 5 किंवा टॉप 3 असू शकते।
त्यानंतर पुढची जी टीम आहे ती आहे सनराईज हैदराबाद. तर सनराईज हैदराबादचे जे काही कॅप्टनचे नंबर आहेत ते साधारण त्यांचं मूलांक आणि भाग्यांक दोन्ही 8-8 असे येतात. त्यानंतर पंजाब किंग्ज यांचे जे काही मयंक अग्रवाल आहे त्यांचा नंबर जर आपण पाहिला साधारण त्यांचा 7-2 हा त्यांचा जन्मांक आणि भाग्यांकाचा नंबर आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की जे ह्या वर्षाचे नंबर आहेत 4-6 खेळा स्पेसिफिक 6-6 तर त्याचे पॅरलल जर काही नंबर आपल्या खेळाडूंचे येत असतील तर त्याचे काही इफेक्ट आपल्या खेळाडूंवरती पाहायला मिळतात. तर आत्तापर्यंत आपण लगभग अर्ध्या टीमचे कॅप्टन आणि त्यांचे नंबर पाहिले. आता जे काही बाकीच्या टीम आणि त्यांची कॅप्टन आहेत त्यांची नावं पाहूया. लखनौ सुपर जायंट ही जी काही टीम आहे तर त्यांचा जे काही कॅप्टनचे नंबर आहेत ते साधारण 9-7 आहेत. KL राहुल हे त्यांचे जे कॅप्टन आहेत ते त्यांचा जन्मांक 9 आणि भाग्यांक 7 आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स ही एक महत्त्वाची टीम आहे. टॉप 3 आणि टॉप 5 आपण बघू शकतो असं एक साधारण प्रिडिक्शन आहे की ही टीमही चांगल्या प्रकारे चालू शकते. कारण आत्तापर्यंतच्या जे काय IPL मॅचेस इथून मागच्या वर्षांचे आपण पाहिलं तर चेन्नई मुंबईनंतर कोलकाता नाईट रायडर्स आहे जी तिसऱ्या नंबरवरती आहे जिने 1 जास्त IPL जिंकलेलं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचे जे काही शेष अय्यर आहेत त्यांचे जे काही साधारण नंबर जर आपण पाहिले तर त्यांचे नंबर 6-5 आहेत म्हणजे त्यांचा जन्मांक 6 आहे. तर त्यांच्यासाठी हे वर्ष लकी आहे आणि त्यांच्या टीमसाठी हे कदाचित चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. तर कोलकाता नाईट रायडर्सबद्दलची आपण माहिती पाहिली. आता बाकीच्या जे काही 2 टीम आहेत त्यामध्ये राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थान रॉयल्सचे जे काही कॅप्टन आहेत त्यांचे जन्मांक आहेत 2 आणि भाग्यांक आहे 9. तर त्यांच्यासाठी एक साधारण एक मध्यम असं IPL असू शकतं. तर एक साधारण प्रिडिक्शन आहे कदाचित त्यापेक्षा चांगलं जर झालं तर नक्कीच वेगळं राहील. आणि सगळ्यात लास्टची टीम आहे ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचे जे काही ऋषभ पंत आहेत त्यांचे जर नंबर पाहिजे तर त्यांच्यासाठी थोडेसे नंबर वेगळे आहेत. त्यांचा जन्मांक आणि बाकींक 2-4 आहे. आणि त्यांचा जो काही ह्या वर्षाचा त्यांचं वय जे आहे त्यानुसार साधारण 6 नंबर त्यांना भेटतो. म्हणजे त्यांच्यासाठी पण म्हणजे दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंत जर त्यांचं आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी IPL स्पेसिफिक राहू शकते. सुरुवात जरी खराब झाली किंवा सुरुवातीला नसेल तर पुढे जाऊन टीम थोडं परफॉर्म त्यांना करू शकते अशी एक साधारण प्रिडिक्शन आहे. तर ही एक साधारण प्रिडिक्शनची लिस्ट होती की बाबा कशा प्रकारच्या टीम आहे, त्यांचे कॅप्टन कसे आहेत आणि त्यांचे नंबर्स कसे आहेत. तर आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले मानवी स्वभाव आणि अंकशास्त्र ह्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण यामध्ये पाहत असतो. IPL रिलेटेड पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.